नमस्कार मित्रांनो, माझं नाव रुपेश जाधव आहे. क्रुसेडर अकॅडमीच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या लोकांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे सायन्स अँड टेकमधील बायोटेक्नॉलॉजीशी संबंधित आणि सध्याच्या COVID-19 पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये या महामारीच्या काळामध्ये एक थोडी आशेची किरण आलेली आहे. झायकॉव डी म्हणून एक वॅक्सिन याच्यावरतं तयार करण्यात येत आहे आणि त्याचा क्लिनिकल ट्रायल आता होणार आहे. ओके, चला बघूया कुठल्या प्रकारची ही बातमी आहे. एक महत्त्वाची घडामोड झालेली आहे आपल्या इथे आणि ते एक भारताच्या हिशोबाने खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. ओके, बघूया. तर झायकॉव डी, त्याचा ॲक्च्युअलमध्ये इंग्लिशमध्ये मी तुम्हाला उच्चार लिहून देतो, असा झाय कॉव डी. ओके, असं त्याचं नाव आहे. जरा को झाय डी झाला आहे तर हा झाय झाय इकडे पाहिजे होता. झायकॉव डी, झाय कॉव डी असं नाव आहे त्या वॅक्सिनचं. ओके, 19 विरुद्धच्या लसीच्या मानवी चाचण्या सुरू झाल्या आहेत. आता मानवी चाचण्या सुरू करण्यात येणार आहे. ओके, तर झायडस कॅडिला ही एक फार्मा कंपनी आहे, लक्षात घ्या. झायडस कॅडिला, ओके, झायडस कॅडिला एक फेमस फार्मा कंपनी आहे. या कंपनीद्वारे झायकॉव डी नावाचं एक वॅक्सिन तयार करण्यात येत आहे. COVID-19 विरुद्धच्या लसीच्या मानवी चाचण्या सुरू केल्या आहेत. ओके, या अगोदर एक भारत बायोटेक होती कंपनी जिनी अशी COVID-19 विरुद्ध एक लस तयार करण्यासाठी संशोधन सुरू आहे. त्यांचं पण तसं सुरू आहे. तर झायडस कॅडिला आणि जैवतंत्रज्ञान संशोधन परिषद, ओके, यांनी संयुक्तरित्या ही लस विकसित केली आहे. म्हणजे डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, ओके, जैवतंत्रज्ञान संशोधन म्हणजे डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी. ओके, तर यांनी मिळून मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेकच्या अंतर्गत येतं. यांनी मिळून ही झायकॉव डी ही लस जी आहे, झायकॉव डी ही जी लस आहे ही विकसित करण्यात सुरुवात केलेली आहे. या लसीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील निरोगी मानवावर चाचण्या सुरू झालेल्या आहेत. ही एक महत्त्वाची बातमी आहे. ठीक आहे, आता मी नंतर शेवटी सांगेल तुम्हाला की याच्यावर प्रश्न कशा प्रकारचे येतील. आता जरा लक्षात घ्या की झायकॉव डी या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निरोगी मानवावर चाचण्या सुरू झालेल्या आहेत. निरोगी मानवावर चाचण्या होत आहे याच्या, ओके, पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात. या टप्प्यात लसीच्या सुरक्षितता काय काय चेक करण्यात येत आहे, तर लसीची सुरक्षितता, नंतर प्रतिकारक शक्ती निर्माण करण्याची क्षमता, ज्याला आपण इम्युनोजिनिसिटी म्हटलं जातं, ठीक आहे, याचे प्रमाण तपासले जाईल. ठीक, झायकॉव डी लसीच्या मानवी चाचण्यावर सुरू होणं हा आत्मनिर्भर भारत योजनेतील, ठीक आहे, मैलाचा दगड असा मानला जातो. कारण जैवतंत्रज्ञान संशोधन परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर रेणू स्वरूप यांनी असं म्हटलेलं आहे. आता इथं आणखी एक बीट आहे की जैवतंत्रज्ञान संशोधन परिषदेचे अध्यक्ष कोण, तर डॉक्टर रेणू स्वरूप. ओके, तसंच झायडस कॅडिलाचे अध्यक्ष कोण, तर श्री पंकज पटेल यांनी हे असं म्हटण्यात आलेलं आहे की यांच्याद्वारे की ही लस करोनाची साथ परतवून लावायला भारताला स्वावलंबी बनवेल असे मत आहे. आता जरा थोडासा आपल्या सायंटिफिक पार्टकडे येऊया मित्रांनो. एक लक्षात घ्या, कुठलीही चाचणी आता जेव्हा ही मानवावर केल्या जात आहे याच्यापूर्वी एक स्टेज असते, याला म्हटलं जाते क्लिनिकल फेज. जेव्हा हे आता मानवावर चेक केल्या जात आहे या टप्प्याला म्हटलं जाईल क्लिनिकल स्टेज. ओके, क्लिनिकल फेज, इट इज अ क्लिनिकल फेज. ओके, क्लिनिकल ट्रायल और क्लिनिकल स्टेज. तर या अगोदरची जी आहे त्याला म्हटलं जाते प्री क्लिनिकल ट्रायल. ओके, दिस इज प्री क्लिनिकल फेज आणि याच्यानंतर क्लिनिकल फेज. ओके, आता प्री क्लिनिकल म्हणजे पूर्व क्लिनिकल आपण ज्याला म्हणू, समजा आता जे काय असेल त्याला, तर याच्यामध्ये दोन पार्ट येतात. पहिली स्टेज येते ए आणि दुसरी स्टेज आहे बी. मी असं ए आणि बी देतो. पहिल्या याच्यामध्ये संशोधन होतं आणि दुसऱ्या याच्यामध्ये जे संशोधित केल्या गेलेली आणि जी विकसित केल्या गेलेली वॅक्सिन असेल, लस असेल, ती प्राण्यांवर चेक केल्या जाते. ओके, दुसऱ्या टप्प्यामध्ये. तर चला, पहिल्या याच्यामध्ये काय होते का, पॅथोजिनेसिस रिसर्च. पॅथोजन म्हणजे आपले हे जे आहेत, पॅथोजिनेसिस रिसर्च.
ओके पॅथोजेनेसिस संशोधन मी असं म्हणेल हे केलं जातं. ओके यामध्ये काय होतं का कुठल्याही नवीन प्रकारचा वॅक्सिन जे आहे ते केलं जातं किंवा वॅक्सिन कुठल्या प्रकारच्या कॅन्डिडेटला द्यायचं आहे ते निश्चित केलं जातं. ओके त्याच्यानंतर डायग्नॉस्टिक डेव्हलपमेंट विथ हाय थ्रू आउटपुट स्क्रीनिंग. त्यानंतर डायग्नॉस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे निदर त्याला डायग्नोज करण्याचा हा प्रकार असतो पण हा डायरेक्ट मानवावर न देता हा आता तयार झालेला आहे आता याला आपण पहिले छोट्या प्राण्यांवर देऊया. छोटे प्राणी जसे माईस ज्याला म्हटलं जातं किंवा उंदीर अशासारखं जे आहे रॅट्स ओके आणि रॅबिट्स म्हणजे ससा यांच्यावर त्यांची तपासणी केली जाते. यांच्यामध्ये त्यांच्यातली प्रतिकार क्षमता जी आहे प्रतिकारक शक्ती निर्माण करण्याची क्षमता प्रतिकारक शक्ती निर्माण करण्याची क्षमता हे इथं चेक केली जाते. यानंतर दुसरा टप्पा येतो ज्याच्यामध्ये हे ट्रान्सलेशनल ॲनिमल मोड ज्याला म्हणण्यात आलेला आहे ट्रान्सलेशनल ॲनिमल मोड मॉडेल सॉरी ओके त्याच्यावर चेक केला जाते ज्याच्यामध्ये हे गिनी पिगवर दिलं जातं. ओके हा प्रश्न येतो गिनी पिगवर दिलं जातं. ओके हा गिनी पिग याच्यावर दिला जातो किंवा जर गाई बैल म्हशीशी संबंधित असतील तर त्याच्यावर पण ट्रायल केल्या जाते. ओके आणि जर ते सक्सेसफुल झालं तर त्याच्यानंतर मग कुठं क्लिनिकल ट्रायल फेज चालू होते ज्याच्यामध्ये स्वयंस्फूर्तीनं आलेले जे व्यक्ती असतात जे पेशंट किंवा इतर काही पेशंट असतील ओके तर त्यांना घेतल्या जातं. सहसा पहिल्या याच्यात व्हॉलेंटियर्स घेतल्या जातं पहिल्या फेजमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये पेशंट घेतल्या जातं आणि त्या त्यांच्यावर याची तपासणी केली की मग वॅक्सिनचं लसीचं अंतिम स्वरूप तयार होतं. ओके तर पहिल्या याच्यात स्वयंस्फूर्तीने किंवा स्वयंसेवी कुठले जर व्यक्ती आले स्वतःहून आले ते लोक असतात आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये पेशंट असतात ज्यांच्यासाठी ती लस विकसित करायची आहे. ओके हा इथपर्यंत झाला एक भाग. तर इथं तुम्हाला समजलं असेल का क्लिनिकल फेज आणि प्री क्लिनिकल फेज ही काय आहे. त्या व्यतिरिक्त चला मी जरा इथं पुन्हा रिपीट करतो का या टप्प्यामध्ये काय होत आहे ही प्री क्लिनिकल फेज. इथं वॅक्सिन डेव्हलप केल्या जात आहे म्हणजे वॅक्सिन पूर्णतः ज्याला आपण फायनल स्वरूप म्हणतो ते नाही आहे पण एक वॅक्सिनचं फॉर्म्युला तयार झालेला आहे आणि त्याला पहिले छोट्या प्राण्यांमध्ये दिला जातो स्मॉल ॲनिमल्समध्ये दिला जातो आणि नंतर तो गिनीपिकसारख्या प्राण्यांमध्ये दिला जातो. ओके तर पहिले जे आहे पहिल्या टप्प्यात ते राईस सॉरी माईस नॉट राईस ओके माईस रॅट रॅबिट यांना दिलं जातं पहिल्या स्टेजमध्ये आणि दुसऱ्या स्टेजमध्ये ते गिनीपिकवर दिलं जातं. ओके आणि नंतर ही विकसित झाली आहे की एखाद्या पेशंटला देण्यासाठी तर फेज वनवर जे व्हॉलेंटियर्स असतील त्यांच्यासाठी स्वयंस्फूर्तीनं जे लोक समोर आले असेल त्यांना हे दिलं जाईल आणि फेज टूमध्ये आणि थ्रीमध्ये ती पेशंटवर दिल्या जाईल. ओके तर फेज वनमध्ये सहसा 20 ते 80 पार्टिसिपेंट्स याच्यात घेतल्या जातात त्यांच्यात त्यांची इम्युनिटी पॉवर चेक केल्या जाते इम्युनिसिटीवर काही परिणाम होतो का इम्युनिओजिनेसिटीवर सॉरी इम्युनोजिनेसिटीवर काही परिणाम होतो का हे चेक केलं जातं म्हणजे प्रतिकारक क्षमता वाढवणारी जी घटक आहे त्याच्यावर काही परिणाम होतो का याचा ते चेक केलं जातं. नंतर ते पेशंटवर चेक केलं जातं साधारण 100 ते 300 पेशंट्स यांच्यावर ते चेक केलं जातं. जर ते आणखी पॉझिटिव्ह आलं तर फेज थ्रीमध्ये मग 1000 ते 3000 पेशंट्सवर ते चेक केलं जातं. ठीक आहे त्यानंतर म्हणजे आता इथं ते या फेजला तो ड्रग जो आहे जे की वॅक्सिन असेल ते मानवावर देण्यासाठी पहिले त्याची परमिशन घेतली जाते याच टप्प्यात. ओके म्हणजे प्री क्लिनिकल ट्रायल संपलं इथं का याच्यानंतर क्लिनिकल ट्रायल सुरू होत आहे तर इथं पहिले त्याची परवानगी घेतली जाते. ओके आणि नंतर हे 3 फेजेस झाले का त्याच्यानंतर पुन्हा ते ड्रग जे सबमिट केल्या जाते ते केल्या जाते FDA कडे. ठीक आहे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनकडे त्याची मान्यतासाठी पाठवल्या जाते. जेव्हा फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन याला परवानगी देते तेव्हा आणखी एक चौथा टप्पा असतो फेज 1 फेज 2 फेज 3 आणि नंतर चौथा टप्पा ज्याच्यात पुन्हा 10,000 पेक्षा 10,000 जास्त पार्टिसिपेंट्सला याला दिल्या जाते आणि चौथ्या टप्प्याच्या पूर्वी याला मान्यता मिळालेली असते या टप्प्याच्या पूर्वी इथं त्याला मान्यता मिळाली का मग ते सगळ्यांसाठी ते लागू केल्या जाते. आता ही जी झायकोव डी आहे
ओके हे झायकोव्ह डी हे दोन्ही प्रकारच्या देण्यासाठी दोन प्रकार करण्यात आलेले आहे. म्हणजे आता हे जर लस इंजेक्ट करायची आहे, ही लस जर मानवाला द्यायची आहे, त्याचे दोन प्रकारचे टेस्टिंग ऑलरेडी झालेले आहे. कुठल्या कुठल्या माध्यमातून दिल्या जाईल? एक असं म्हटण्यात आलेलं आहे की इंट्रामस्क्युलर टेस्ट सुद्धा याचा करण्यात आलेला आहे, आणि दुसरा म्हटलेला सांगण्यात आलेला आहे का इंट्राडर्मल, ही सुद्धा टेस्ट याची करण्यात आलेला आहे. ठीक आहे की बाबा हे दोन्ही प्रकारे ही वॅक्सिन दिल्या जाऊ शकते. आता इंट्रामस्क्युलर, मस्क्युलर म्हणजे स्नायू, ओके का, हा डायरेक्ट स्नायूमध्ये द्यायचा आहे ही रस, आणि डर्मल म्हणजे आपल्या त्वचेच्या खालचा जो परत आहे, त्वचेच्या खालची जी परत आहे ज्याला डर्मिस म्हटल्या जातं, ओके तिथं पण दिल्या जाऊ शकते. तर चला बघूया आपण काय काय असतं. जेव्हा त्यास वॅक्सिनला डायरेक्ट मसल्समध्ये द्यायचं आहे आणि ज्याला इंट्रामस्क्युलर म्हणण्यात आलेलं आहे, तेव्हा आता पहिले तर तुम्ही हे समजून घ्या की हे स्किन आहे आपली, ही आपली त्वचा आहे. हे त्वचाचे चार फेजेस आहेत. वरपासून जेव्हा आपण खाली जातो तर कोणतं सगळ्यात वरतं येतं? इपिडर्मिस, जे आपल्याला दिसत आहे, वरची लेअर जी दिसत आहे आपल्याला, तिला म्हटल्या जाते इपिडर्मिस. त्याच्या खालची लेअर जी आहे ही आहे डर्मिस. त्याच्यानंतर सबक्युटेनियस टिश्यू, टिश्यू म्हणजे ज्याला उती म्हणतात. आपण बायोलॉजी या टॉपिकच्या आतमध्ये बघूया, ठीक आहे, त्यातल्या त्यात झुलॉजीमध्ये बघूया की उती काय आहे, डर्मिस काय, इपिडर्मिस काय. कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला आश्चर्यकारक अनेक विषयांबाबतीत माहिती इथं मिळेल, ओके, जे याच्या अगोदर तुम्हाला कुठल्याच चॅनलवरून मिळाले नाही, या गोष्टीचा मी दावा करतो. तर जसं याच्यावर प्रश्न कसा येईल, आणि सगळ्यात खाली आहे मसल्स, तर जर आपण त्वचेमधून वरून खाली जातोय, वरच्या लेवलपासून खालच्या लेवलला जातो, तर सगळ्यात पहिले येतं इपिडर्मिस. इंग्लिशमध्येच नाव राहील मित्रांनो त्याला, मराठीमध्ये पण तेच तसंच लिहिल्या जाईल, ती लिहायचं काम पडलं तर ते असा प्रकार लिहिल्या जाईल, इपिडर्मिस, ओके अशासारखं, किंवा डर्मिस असं काहीतरी. आणि टिश्यू म्हणजे उती, दुसरं आहे डर्मिस, तिसरं आहे सबक्युटेनियस टिश्यू आणि मसल्स. जेव्हा ते इंजेक्शन किंवा ते वॅक्सिन 90 अँगलमध्ये दिल्या जाईल, तेव्हा कुठं ते डायरेक्ट मसल्समध्ये पोहोचेल, म्हणजे स्नायूमध्ये दिल्या जाईल, याची टेस्टिंग त्यांनी प्राण्यांवर केलेली आहे, ओके. त्याच्यानंतर सबक्युटेनियस अँगल जो आहे, सबक्युटेनियस अँगल हे अँगल्स ऑफ इंजेक्शन्स आहे, याच्यासाठी 45 डिग्रीचा अँगल लागेल. तर 45 डिग्रीच्या अँगलनी जर दिल्या गेली तर ती तेव्हा जाऊन कुठल्या सबक्युटेनियस उतीमध्ये जाऊन ती बसेल, ओके. तर चाचणी जे करण्यात आली आहे ते इंट्रामस्क्युलरची केल्या गेली आहे आणि इंट्राडर्मलची केल्या गेली आहे, ओके. त्याच्यानंतर इंट्राव्हेनस, इंट्राव्हेनस म्हणजे या डर्मिसच्या स्तराला इथे, ओके, डर्मिसच्या लेअरला द्यायची असेल तर अँगल पाहिजे त्याचा 20 ते 25 डिग्रीचा, ठीक आहे, इंजेक्शनचा अँगल त्वचेसोबत. आणि शेवटचा आहे इंट्राडर्मल, त्याच्यासाठी अँगल दिला गेलेला आहे 10 ते 15 डिग्रीचा, जो आपला वरचा लेअर आहे याच्यापर्यंतच तो जाईल, ओके. तर याला म्हणण्यात आलेला आहे इंट्राडर्मल. जर 10 ते 15 अँगल वाढवला, 25 गेला इंट्राव्हेनस जो डर्मिसमध्ये चालला, नंतर अँगल वाढवला गेला आणि तो अँगल 45 डिग्रीचा झाला, तर त्याला म्हणण्यात आला आहे सबक्युटेनियस, उतीमध्ये देत जात आहे. आणि शेवटी 90 अँगल दिला तर तो स्नायूमध्ये जातो आहे, ओके. अशा प्रकारे इंट्राडर्मलपासून अंतर स्नायूपर्यंतचे सगळ्या चाचण्या यांनी केलेल्या आहेत असा त्यांचा दावा आहे. आता ही जी चाचणी आहे ही आता मानवावर होईल, ओके. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर कृपा करून माझ्या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओच्या शेवटी कमेंट द्या, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत. आणि आता पण तुम्ही जर माझं चॅनल क्रुसेडर डी गार्डियन सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया करून त्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.